आज आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास या विषयातील निवारा आपला आपला हा पाठ विद्यार्थ्यांना समजून सांगणार आहोत. हा पाठ विद्यार्थ्यांना समजून सांगत असताना प्रामुख्याने या सृष्टीवरील प्रत्येक प्राणी निसर्गातील इतर गोष्टींपासून स्वतःचा बचाव होण्यासाठी स्वतःचा निवारा बनवत असतो किंवा शोधत असतो. तर वेगवेगळे सजीव स्वतःचा निवारा कसा तयार करतात किंवा कसा शोधतात हे आज आपण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणार आहोत. जसे की मनुष्य प्राणी ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून स्वतःचा बचाव व्हावा म्हणून स्वतःचे घर बांधतो व स्वतःच्या कुटुंबासोबत घरामध्ये राहतो. याचप्रमाणे वेगवेगळे पक्षी प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करत असतात व निसर्गातील इतर घटकांपासून स्वतःचा व आपल्या पिल्लांचा कुटुंबाचा बचाव करत असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांचा प्राण्यांचा निवारा कोठे व कसा असतो हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी आपण त्याचे तीन भागात विभाजन करूयात. पहिला भाग आहे जे प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात किंवा बांधतात. दुसरा प्रकार आहे परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. आणि तिसरा प्रकार आहे पाळीव प्राण्यांचा निवारा. यातील पहिला प्रकार आपण समजून घेऊयात, स्वतःचा निवारा स्वतः बनवणारे प्राणी. यामध्ये मनुष्य प्राणी स्वतःचे घर स्वतः बनवतो. या व्यतिरिक्त पक्षी आणि काही प्राणीही स्वतःचे घर स्वतः बनवतात, जसे की चिमणी, कावळा, पोपट, मधमाशी हे पक्षी व कीटक स्वतःचा निवारा स्वतः बनवतात. पक्षी परिसरातील अनेक काड्या जमा करून स्वतःचं घर विणतात व त्या घरामध्ये राहतात. तर मधमाशी स्वतःचं घर बनवण्यासाठी पोळं बनवते. तुम्ही सर्वांनी मधमाशांचं या प्रकारचं घर नक्कीच बघितलं असेल. यातील दुसरा प्रकार आहे परिसरात आयता निवारा शोधून राहणारे प्राणी. यामध्ये वाघ, सिंह हे प्राणी स्वतःचं घर स्वतः न बनवता परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या निवाऱ्याच्या ठिकाणी राहतात, जसे की गुहामध्ये राहणं किंवा डोंगराच्या खास खरग्यांमध्ये राहणं हे प्राणी पसंत करतात. या व्यतिरिक्त काही पक्षी आहेत की जे स्वतःचं घर स्वतः बांधत नाही, त्यामध्ये पारवे, कबूतर किंवा मग वटवाघळ. वटवाघळ स्वतःचं घर स्वतः न बांधता झाडाला उलटे टांगून घेते. तर पारवे हे मानवी वस्तीमध्ये कधीतरी राहतात किंवा छोट्या छोट्या कपारींमध्येही राहतात. यातील तिसरा प्रकार आहे पाळीव प्राण्यांचा निवारा. पाळीव प्राणी म्हणजे प्रामुख्याने माणसाने स्वतःच्या सोयीसाठी पाळलेले प्राणी, जसे की दुधासाठी गाय, शेतीचे काम करण्यासाठी बैल, कोंबड्या, घोडा यांचा वापर मनुष्य स्वतःच्या सुख सुविधांसाठी करत असतो. तर त्यांना पाळल्यानंतर त्यांच्या निवाऱ्याची, राहण्याची, खाण्याची सर्व सोय ही मनुष्याकडनं केली जाते, म्हणून त्यांना पाळीव प्राण्यांचा निवारा असे म्हटले जाते. चला तर मग पालकांनी हा पाठ व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि आपल्या पाल्यासोबत ह्या सर्व कृती घ्या. हा पाठ आपल्या पाल्यासोबत घेत असताना त्याच्या आजूबाजूला उपलब्ध असलेले प्राणी, पक्षी, त्यांचे घरटे जर पाल्याला दाखवता आले तर छानच. यातून पाल्याच्या संकल्पना अधिक दृढ होऊन त्याला समजणे शक्य होईल.